आपलं सरकार आलं, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं आणि थेट मोदीजींकडे पाठवून दिलं आणि मोदीजींच्या सरकारनेही क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही नावांना मंजुरी दिली आणि आमच्यावरचा जो गुलामीचा कलंक होता तो गुलामीचा कलंक आपल्या या अमृत काळामध्ये आपण मिटवला आणि आता आपण उस्मानाबाद मध्ये राहत नाही, आपण धाराशिव मध्ये राहतो। ही आनंदाची गोष्ट या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरताच आहे।